प्रशास्वरूपाने नमनावर नारद बाबा म्हणतात देवा सगळे जण संतांची संगती मागतात, सगळे संतांची संगती मागतात का रे देवा? भगवंताने सांगितलं तुम्हाला उत्तर हवंय का? म्हटले हो, एक काम करा, खाली जा, खाली मृत्यूलोक आहे, त्या मृत्यूलोकामध्ये अनेक देश आहेत, अनेक देशांमध्ये भारत नावाचा देश आहे, त्या भारत देशामध्ये अनेक राष्ट्र आहे, त्या अनेक राष्ट्रांमध्ये महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत, त्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोणता जिल्हा? कोणता? बीड। त्या जिल्ह्यांमध्ये बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यांमध्ये अनेक तालुके आहेत, कोणता तालुका? तालुका, तालुका जिल्हा बीडच का? बरं, काही हरकत नाही, बरं तिथे बीड, आणि त्या बीड मध्ये अनेक गाव आहे, त्या सर्व गावांमध्ये गाव आहे ज्या ठिकाणी पुरातत्व ब्रह्मदेवाच्या हातून गणेश मूर्तीची स्थापना झालेली आहे, असं अतिशय सुंदर गाव, अतिशय रमणीय गाव, अतिशय छान गाव, ज्या गावामध्ये हरिभक्त परायण जगद्गुरु द्वाराचार्य अमृतदासजी महाराजांसारखे संत महात्मे, ज्या गावामध्ये जन्म घेता असे संत महात्म्यांची ही पुण्यभूमी, ही पावन भूमी नवगण राजुरी गाव आहे। कोणतं गाव? नवगण राजुरी। त्या नवगण राजुरी ग्रामामध्ये काय करायचं? त्या ग्रामामध्ये जायचं आणि तिथे गेल्याच्या नंतर गावामध्ये अनेक गटारी आहेत, त्या अनेक गटारीमध्ये एक गटार आहे, त्या गटारीमध्ये अनेक कीड आहे, त्या अनेक कीडांपैकी एक कीडा वळवळ 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 करतोय, त्या कीड्याच्या जवळ जायचं आणि त्या कीड्याला विचारायचं संत संगतीचं फळ काय। नारद बाबा नामस्मरण करीत करीत आले, कीड्याच्या जवळ गेले, वळवळ 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 करणारा कीडा, कीड्या जवळ गेले, कीड्याला विचारलं बाबा संत संगतीचं फळ काय, एवढं ऐकलं आणि आतापर्यंत वळवळ 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 करणारा कीडा स्टॉप झाला, थांबला, कीडा शांत झाला। नारद बाबाला वाटलं काय झालं कीड्याला? अरे कीडा तर मेला, पुन्हा देवाकडे गेले, देवाला म्हटले देवा म्हणे काय, कीडा मेला, मेला ना मरू द्या, आता पुन्हा त्याच गावामध्ये जा, त्याच गावामध्ये एका झाडावरती एक पोपट बसलाय, त्या पोपटाला जाऊन विचारा संत संगतीचं फळ काय। नारद बाबा नामस्मरण करीत करीत आले, त्या पोपटाला विचारलं बाबा संत संगतीचं फळ काय, एवढा वेळ बसलेला पोपट पण लगेच झाडावरून खाली पडला, मेला। नारद बाबा पुन्हा देवाकडे गेले, देवाला म्हटले देवा पोपट मेला, मेला ना मरू द्या, आता पुन्हा त्याच गावामध्ये जा, एका शेतकऱ्याच्या गायीला नुकतंच एक वासरू झाले, त्या वासराला जाऊन विचारा संत संगतीचं फळ काय। नारद बाबा नामस्मरण करीत 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 आले आणि त्या वासराच्या कानाजवळ गेले आणि वासराला विचारलं बाबा संत संगतीचं फळ काय, एवढं ऐकलं आणि ते वासरू सुद्धा मरण पावलं। नारद बाबांना परत दुःख झालं, परत देवाकडे गेले, तेव्हा वासरूही मेलं, मेलना मरू द्या, आता त्याच गावामध्ये एका राजाला सुंदर अशा प्रकारचा मुलगा झालाय 20 वर्षानंतर पहिल्यांदा, त्या मुलाला जाऊन विचारा संत संगतीचं फळ काय। नारद बाबा म्हटले देवा तुमच्या डोक्यात फरक पडला असेल, पण आपलं डोकं अजून शाबूत आहे म्हटले, आणि माझं नाव आहे नारद, माझ्यासारखं उच्चार कोणी नाही, माझं नाव आहे नारद, नारद म्हणजे काय, ना आधी करद, ज्यांनी लावलेली कुठली कड, ज्यांनी सांगितलेली कुठली गोष्ट रद्द होत नाही त्यांना काय म्हणायचं? नारद बाबा सारखं हुशार कोणीच नाही, जगामध्ये अनेक लोक हुशार आहेत महाराज, अनेक लोक। एक जर एके ठिकाणी वर्षी श्राद्धाच्या कार्यक्रमाला गेला, कीर्तन अडकलं, शिवायच्या पंक्ती बसल्या, जेवणाला बसला, 3 पंक्ती झाल्या तरी जेवत होता, वाढणाऱ्याला म्हटले उठा मागच्या लोकांना बसू द्या, म्हटले काय साहेब कार्यक्रमाच्या पत्रिका छापल्या लोकांना वाटल्या पण स्वतः काय वाचली दिसत नाही, म्हटले कस काय फुकट नाही जेवायला बसलो, मग
रंगनाथ बाबांनी सांगितलं 20 वर्षानंतर पहिल्यांदा तुम्हाला मुलगा झालाय, कळालंय, आनंद झालाय, मुलाला बघायला आलो, आत्ता घेऊन येतो, आत्ता आणू नका, मग मला चार दरवाजे असलेली रूम द्या. आता चार दरवाजे असलेली रूम कशाला? नारद बाबांनी विचार केला, यदा कदाचित मुलाला प्रश्न केला आणि पोरग जर गेलं तर कुठल्या ना कुठल्या दरवाजाला पटकन पडायला. चार दरवाजे असलेली रूम दिली, रूम मध्ये लेकराचा पाना ठेवला. नारद बाबा लेकराच्या जवळ गेले, अतिशय गुंडस, सुंदर डोळे, सुंदर नाक, सुंदर केस, सुंदर गाल, सुंदर ओठ, अतिशय सुंदर, लावण्यवान, अतिशय रूपवान लेकरू. नारद बाबा घाबरत 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 लेकराच्या कानात पड गेले. घाबरत घाबरत बघितलं, आता हे लेकरू थोड्या वेळात मरणार, आता हे लेकरू थोड्या वेळात मरणार. नारद बाबांच्या डोळ्यात अश्रू आले, नारद बाबांच्या डोळ्यात अश्रू आले, आता थोड्या वेळात हे लेकरू मरणार. घाबरत घाबरत लेकराच्या कानाजवळ गेले आणि कानाजवळ गेल्याच्या नंतर लेकराला विचारलं, बाबा संत संगतीचं फळ काय, संत संगतीचं फळ काय? एवढं ऐकलं आणि ते लेकरू मेलं नाही. ते लेकरू मेलं नाही. ते लेकरू मोठ्यानं हसून उठलं. नारद बाबांना वाटलं याला बोलायची इच्छा आहे. नारद बाबाने बोलण्यासाठी वाणी दिली. लेकरू बोलायला लागलं, नारद बाबा मी कोण आहे? नारद बाबा मी राजाचा मुलगा नाहीये. राजे नारद बाबा मी राजपुत्र नाहीये. नारद बाबा मी कोण आहे? नारद बाबा मी त्या गटारीमध्ये पडलेला किडा आहे. नारद बाबा माझ्या मागच्या जन्मीच्या पापाने मी गटारीमध्ये किडा होऊन पडलो होतो. नारद बाबा पण तिथं तुमच्या सारखे संत आले. एक घडी आधी मी पुढी आद तुलसी संगत साधुकी कोटी कटी अपराध. संत संगत में तीन गुण हर कोई लागत पाव. खाणे को विश्रांत न मिले अखेर वैकुंठ जाव. तात मिले पुणी मात मिले सुत भ्रात मिले युवती सुतदाई. जन्म हो का भलते ठाई, जन्म हो